एक चेंडू सहा धाव, नाईम टाकलाय ना, नाही काय दोन चेंडू आठ धावा, तीन चेंडू नऊ धावा झाल्यात अशा प्रकारे सिनियर ज्युनियर या संघाच्या उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली आहे समीर मौलाना यांनी. चार चेंडू दहा धावा, उत्कृष्ट असा चेंडू टाकला, पूर्णतः बीट केले राहुल या फलंदाजास. नाही मैंने राहुल उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे. एक ओव्हर सोळा धावा, तर विनंती करेल हरी आकाडे साहेब आपल्याला सरचे सरचे स्वागत आहे. तर जाऊया मॅच कडे. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. आतापर्यंत जर आपण पाहिली तर तब्बल 16 या आकड्यावरती. आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेत आमच्यासोबत मयूर देखील जॉईन झाले, त्यांचं देखील सरचे सरचे स्वागत. ते देखील एक प्रमुख आयोजकाच्या भूमिकेत आम्ही त्याने सातत्याने पाहत आलो आणि आज देखील पाहतोयच. तर त्यांचे देखील खूप खूप आभार. त्यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलं या स्पर्धेच्या वतीने, कारण की गुणलेखकाच्या प्रमुख भूमिकेत ते आमच्यासोबत जॉईन झाले आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक षटका अखेर टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती. जर आपण पाहिली सलामीची जोडी, एका बाजूला राहुल दुसऱ्या बाजूला मनीष, आणि टॉस जरूर झाला होता, टीम जिंकली टॉस, ते म्हणजे रायवल्स या संघाने. आणि बॅटिंग फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेस आपण पाहिल्या तर टप्पा पडल्यानंतर आउटकट बॉल जातोय अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, विकेटचं पतन. पहिल्याकडे बाद टीम SR सिनियर सिनियर ज्युनियर या संघाचा पहिला गडी बाद होते. अर्थात फलंदाज बॅक टू द डगआउट. आणि याच विभागातील ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्रजी भगत साहेब आपल्या देखील सरचे सरचे स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम वेलकम सर, आपल्या देखील सरचे सरचे स्वागत आहे. आणि रोहन कदम साहेबांच्या शुभेच्छा त्या ठिकाणी येतोचे सत्कार केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती.
न्यू बॅट्समॅन एंटर झालाय तो म्हणजे प्रज्वल, आपल्याला पाहायला मिळते न्यू बॅट्समॅन एंटर झालाय. एक गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 या आकड्यावरती. म्हणजे गडी बाद झालाय तो म्हणजे अर्थातच मनीष परतला. मनीष परतल्यानंतर मात्र न्यू बॅट्समॅन एंटर नक्कीच झालाय. अर्थात जर आपण पाहिलं तर प्रज्वलला आपण पाहू शकतो इन ॲक्शन मोडमध्ये, तो देखील आपल्याला पाहावं लागेल डेफिनेटली. त्याच्याकडे देखील क्षमता आहे, कॅपॅसिटी देखील आहे, तडपतं ऊन आहे आणि हे क्रिकेटची मेहनत आहे. तुम्हाला जर तुमची सावली निर्माण करायची असेल तर तुम्हाला ऊन हे सोसावं लागेलच. त्या तडपत्या उन्हामध्ये मात्र तुम्हाला बॅटिंग ही मात्र करावी लागेल कारण की फायटिंग स्कोर उभा राहायचं आहे. यावेळेस चप्पल होऊन अगदी फाईन खेळ आहे, कुठलंही प्रोटेक्शन नाही आहे, बॉल चाललाय अगदी अलॉंग द ड्राईव्ह, सीम मारीच्या पार, बॅट्समन आल्या प्रज्वलच्या बॅटमधनं आलाय हा मोठा प्रहार अर्थातच चौकार. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. याच पनवेल विभागामध्ये अनेक मोठमोठे तारे सितारे मात्र निर्माण झाले. अनेक तारे सितारे मात्र अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मात्र आपलं नाव मात्र नक्कीच लवलौकिक करतात आणि त्यांच्या माध्यमातून मात्र हे संपूर्ण खेळाडू मात्र खेळतात देखील. आणि अर्थात तर आपण पाहिलं तर हे संपूर्ण खेळाडू याच विभागातून आणि आपल्या गावाचं आणि आपल्या स्वतःचं नाव देखील उंच करण्यासाठी मात्र अनेक वर्ष क्रिकेट देखील खेळतात. परंतु आज स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2023 मात्र 2024 मात्र हे स्पर्धेचे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं तर आडव्या बॅटने जोडीला दिशा दिली डीपमध्ये, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत एक सिंगल अगदी सहजरित्या कम्प्लीट होईल, कुठली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही. टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 21 या आकड्यावरती. अगदी जर आपण पाहिलं तर टीम सिनियर ज्युनियर हा संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अगदी संघाचं नाव देखील आहे सिनियर ज्युनियर, परंतु अनेक लेजंड खेळाडू अनेक एक्सपिरियन्स खेळाडू देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि अनेक उभारते सितारे नवीन नवीन चेहरे हे मात्र देखील या संघामधून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतं. परंतु वयाची मर्यादा नसते क्रिकेटमध्ये, त्यामुळे तुम्ही क्रिकेट कुठल्याही वर्षी खेळू शकता. तुमचं बॉडी लँग्वेज तुमचा फिटनेस हा मात्र तेवढा भरभराटीचा पाहिजे. परंतु या मुवमेंटला जर आपण पाहिलं तर लेझी क्रिकेट आणि आळस हा माणसाचा शत्रू आहे. त्याचमुळे मात्र ह्या 4 धावा मिळाल्या आणि टीमच्या धावसंख्येत मात्र भर झाली. टीमच्या धावसंख्या जाऊन पोचली ते म्हणजे 25 या आकड्यावरती. अजून या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील, 4 षटकांची लढत, 4 षटकांचा सामना. पहिल्या इनिंगमध्ये मात्र बॅटिंग करणारी टीम सिनियर ज्युनियर आपल्याला पाहायला मिळते. जरूर टॉस आला, रायव्हल्स या संघाने मात्र टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला आहे आणि निर्णय घेतल्यानंतर मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे टीम सिनियर ज्युनियर या संघाला. बॅटिंग करणारी टीम आहे आतापर्यंत 25 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोरबोर्डवरती. अजून या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. जर 2 मोठे फटके आले तर अगदी सामन्याचं चित्र हे मात्र बदलेल, परंतु आपल्याला वाट आणि वेळ ही मात्र पाहावी लागेलच. गोलंदाजी मार्गवरती रफिक. यावेळेस आपण पाहिलं तर लाईन मिस केली, पंचांचा इशारा, येस इट इज फाईट, अवांतर रूपात भर. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावरती. टेबल टॉप करून कुठला संघ मॅन ऑफ फायनलमध्ये मात्र दाखल होईल ते आपल्याला पाहावं लागेल. अगदी टेबल टॉप करण्यासाठी मात्र हे संपूर्ण खेळाडू मात्र रणसंग्राम एकमेकांच्या विरोधात मात्र गाजवत आहेत. परंतु यावेळेस लॉफ केलंय, जाईल की काय प्लॉटमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावत आहे. बॉल चालला अगदी 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे, डाऊन द ग्राउंड मिळतात 4 धावा. टीमच्या स्कोरबोर्डमध्ये ॲड होतील चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ते म्हणजे 5 चेंडू अखेरी 30 या आकड्यावरती. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला नक्कीच प्रयत्न करावा लागेल, फायटिंग स्कोर उभा राहावं लागेल कारण की रायव्हल्स हा संघ देखील तेवढा ताकदीचा असेलच. कारण की अगदी आम्ही नवीन या विभागामध्ये समालोचन करण्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं, परंतु अगदी माहिती थोडीशी कमी आहे. परंतु आम्हाला खेळ नक्कीच पाहावा लागेलच या संपूर्ण खेळ क्रिकेट खेळाडूंचा देखील, कारण की क्रिकेटचा खेळच आहे. संपूर्ण 11 खेळाडूंना घेऊनच आज क्रिकेटचा खेळ खेळला जातो, त्यामुळे सांघिक खेळ साकारण्यासाठी हे संपूर्ण खेळाडू आलेत. यावेळेस आपण पाहिलं तर 22 स्वरूपात 1 धाव टीमच्या स्कोरबोर्डमध्ये ॲड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 1 गडी बाद आतापर्यंत 31 या आकड्यावरती. अगदी एक वेगळा माहोल, वेगळी स्पर्धा, वेगळं आयोजन, वेगळं नियोजन. या स्पर्धेचा अंतिमचा आणि शेवटचा दिवस म्हणजे एक दिवसीय स्पर्धा तुमच्या समोर रंगते. अगदी नक्कीच डे क्रिकेटची स्पर्धा तुमच्या समोर रंगते. आणि जर आपण पाहिलं तर अगदी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनीच मात्र ही स्पर्धा आयोजित केली. म्हणजे जर आपण पाहिलं तर अगदी ज्यांनी शिवसेना मात्र घडवली आणि ज्यांचा मात्र शिवसेनामध्ये कार्यसक्षम कार्यसम्राट ज्यांना आपण पाहत आलो, जे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
त्यांच्या स्मृतीस म्हणजे अर्थात स्मृतीचषक त्यांच्या माध्यमातून मात्र आयोजित केला गेला। या स्पर्धेचा अंतिमचा शेवटचा दिवस म्हणजे एक दिवसीय स्पर्धा तुमच्यासमोर रंगली। जर आपण पाहिलं तर स्पर्धेचा आलेख आणि स्पर्धेचं आयोजन नियोजन अतिशय प्रतिम दर्जाचं आपल्याला पाहायला मिळते। तब्बल या स्पर्धेमध्ये दोन कॉमेंटेटर, एक गुणलेखक आणि थेट लाईव्हचे थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहू शकता। आणि तटस्थ पंचांच्या भूमिकेत पंच देखील दैनात आहेत, त्यांचा देखील खूप खूप आभार। ते देखील त्यांची चोख कामगिरी पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते। अनेक मान्यवरांची रेलचेल मैदानाच्या आतमध्ये देखील आणि त्याचजण आमच्या मुख्य व्यासपीठावरती देखील होत असताना पाहायला मिळते या स्पर्धेच्या वतीने। तर जाऊ या मॅचकडे। गोलंदाजी मार्कवरती आला आहे समीर मौलाना। गोलंदाजी मार्क होते स्ट्रायकर एंडला, लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस भारत स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूखाली जज करतायत आणि बॉल चाललाय अगदी लॉंग ऑफ बॉर्डरलाईनच्या पलीकडे। बॅट्समन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे राहुलच्या बॅटमन आलाय या 6 धावा। म्हणजे राहुल आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर मनीष परतला राहुलच्या सोबत सलामीला आला होता। परंतु अडचणीमध्ये आधार शोधू नका, तुम्ही स्वतः अडचणीत उभे राहा। जो गंभीर परिस्थितीमध्ये मात्र खंबीरपणे उभा राहून बॅटिंग करतोय ना, तोच मात्र सिकंदर असतो। नक्कीच बॅटिंग करणारी टीम म्हणजे अर्थात पाहिलं सिनियर ज्युनियर तो म्हणजे एक चांगला यंगस्टर आहे राहुल, आपण त्याला आपण पाहतोय। त्याच्या बॅटमॅनने षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली आणि या मुवमेंटला देखील एक षटकार आलाय। यावेळेस आपण पाहिलं तर स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी जर आपण पाहिलं तर लाईन मिस केली, टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी गती कमी घेतली, थोडंसं चेंडू खाली राहिला। सर यक्षरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसा होते, निर्धाव चेंडूचे सांगता होते, चांगलं कमबॅक। टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 37 37 या आकड्यावरती। म्हणजे तुम्हाला क्रिकेट हे चांगलं खेळावं लागेल, कारण की मोठमोठे फटके तुमच्या बॅटमध्ये जरूर येतं, परंतु तुम्हाला एक एक डबल ने मात्र तुमचं धावतं फलक हे मात्र ठेवावं लागेल। कारण की ज्या ज्या वेळेस तुमच्या बॅटमधनं मोठमोठे फटके येत नाही ना, तुम्हाला सेन्सिएबल दाखवावं लागेल, तुम्हाला एक एक सिंगल डबलने मात्र टीमचं फलक हे मात्र हलत्या ठेवावं लागेल। परंतु या मोमेंटला जर आपण पाहिलं तर राहुल थोडासा मात्र मोठा फटका आला, त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर नक्कीच दोन चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाजीच्या माध्यमातून समीर मौलाने आपल्याला पाहायला मिळाला। आतापर्यंत टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 37 तीन चेंडू अखेरीस। अजूनही जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 11 चेंडू 29 या धावसंख्येवरती मात्र खेळते। म्हणजे आपण षटकारांची हॅट्रिक पाहिली, विकेट हॅट्रिक देखील पाहिली आणि मिडन शतक देखील पाहिलं, हा अर्धशतक आपल्याला पाहावं लागेलच। यावेळेस आपण शॉर्ट अप फुल टायमिंग चांगला आहे आणि बॉलला पाठवलाय अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे। बॅट्समन राहुलच्या बॅटमध्ये येते मोठा धमाका, आता तर 6 धावा षटकार आलाय। टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे अर्थातच 43। मी मागायचं म्हटलं जो गंभीर परिस्थितीमध्ये उभा राहून खंबीरपणे बॅटिंग करतोय तो म्हणजे अर्थातच राहुल आहे, चांगला यंगस्टर आहे। आणि यंगस्टरला मात्र संधी मिळाली आणि ज्या ज्या वेळेस यंगस्टरला संधी मिळते ना, त्या त्यावेळेस मात्र यंगस्टरने देखील त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे। आणि तो फायदा मात्र घेत असताना मात्र राहुल त्याच्या बॅटमधनं आले आहेत, तब्बल 29 अजून 6 ॲड केलेत वैयक्तिक, तर वैयक्तिक झाले ते म्हणजे 35 धावसंख्येवरती मात्र खेळते। 12 चेंडू आत्तापर्यंत फेस केलेत आणि वैयक्तिक 35 धावा। स्कोरबोर्डवरती मात्र आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे आत्तापर्यंत 43 43 धावा। यावेळेस मात्र बॅक टू बॅक प्रॉपर टायमिंग आणि त्या टायमिंगने मात्र बॉलला पाठवले पुन्हा एकदा त्याच दिशेने, तेच क्षेत्र निवडलं, बॉल चाललाय सीमारेषा पार, अर्थातच मिळतात षटकार आणि 6 धावा। टीमची धावसंख्या 49 49 तिसरं षटक मार्गस्थ आहे। अजून या षटकामध्ये मधील अजून 2 चेंडूचा शिल्लक आहे। पहिल्या चेंडूवरती एक षटकार, त्यानंतरच्या 2 चेंडून 2 निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले आणि आता मात्र अजूनही पुढच्या 2 चेंडूचे 2 षटकार आले। म्हणजे तब्बल या षटकामध्ये 5 चेंडूवरती 18 धावा आल्या, अजूनही 1 चेंडूचा शिल्लक आहे। जर एक मोठा फटका आला तर डेफिनेटली अगदी जर फायटिंग स्कोर उभारण्याच्या जो प्रयत्नात संघ उतरला आहे सिनियर ज्युनियर, त्याने मात्र नक्कीच सांघिक अर्धशतक गाठेल। परंतु या मुवमेंटला जर आपण पाहिलं तर 35 6 आणि वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे 13 चेंडू आतापर्यंत फेस केलेत आणि 41 धावसंख्येवरती मात्र खेळतोय। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण की 41 धावसंख्येची बार बार खेळी साकारतोय आपल्या संघासाठी। परंतु आता मात्र 1 चेंडू अजूनही या शतकाची शिल्लक आहे। जर मोठा फटका आला तर या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपल्याला जरूर पाहायला मिळेल, परंतु वाट ही पाहावी लागेल। घड्याळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर ठीक नक्कीच घड्याळ्याचे काटे बदलतात, तसं मात्र वेळ देखील बदलते, त्यामुळे वाट ही मात्र पाहावी लागेलच। कारण की घड्याळ्यामध्ये ठीक जर आपण पाहिले तर 1:19 झालेत। जर पुढचा चेंडू रिलीज झाला तर डेफिनेटली राहुलच्या बॅटमध्ये एक मोठा धमाका आपल्याला पाहायला लागेलच।
टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोचली आहे ती म्हणजे 49 49 या आकड्यावरती 49 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती समीर मौलाना राईट आर्म राऊंड विकेट नक्कीच आपल्याला प्रयत्नशील राहते. थोडंसं प्रेशर क्रिएट केले ते म्हणजे बॅट्समन राहुलने शपलून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र टायमिंग चांगले परंतु फटका फसलाय की काय येस विकेटचं पतन आणि ज्या विकेटची क्षमता होती ज्या विकेटची गरज होती तीच विकेट परतल्या. अर्थातच बॅट्समन क्रमांक दुसरा राहुल जो सेट होता तो थेट परतलाय डगआउटच्या दिशेने. टीम एस सिनियर ज्युनियर या संघाला मिळालेला दुसरा अदरा राहुल बॅक टू द डगआउट. तर पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. सलामीची जोडी परतल्यानंतर मात्र मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्यासाठी अभिजित सायकर एंडला. यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट टर्म पूल अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये यशस्वीरित्या झेल जातो आणि क्षेत्ररक्षक देखील कुठलीच चूक करत नाही. आज विकेटचं बदलत अर्थातच फलंदाज अभिजित पाटील तू चल मे आया बॅक टू द डगआउट. तर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत 49 या आकड्यावरती स्थिरावले म्हणजे अजूनही सांघिक अर्धशतकापासून संघ थोडासा एक अंका मागे आहे परंतु प्रयत्न करावे लागेलच. फायटिंग एक स्कोर मात्र उभारावे लागेल कारण की प्रतिस्पर्धी या संघाकडे पाहून जर आपण पाहिलं तर त्यांच्याकडे देखील चांगली बॅटिंग आहे आणि ते देखील नक्कीच फायटिंग स्कोरचा पॅटला घडू देखील शकतात. परंतु फायटिंग स्कोर कशा पद्धतीने उभारायचा याचं मात्र चित्र हे मैदानाच्या आतमध्ये अजूनही पाहायला मिळते कारण की अजूनही शेवटच्या षटकातील पहिल्या डावातील अजूनही 4 चेंडू सके शिल्लक आहे. म्हणजे राहुल परतला मध्यवर्ती भूमिकेत. जर आपण पाहिले तर अभिजित देखील आला होता तो देखील परतला परंतु आता दैनात आहे तो म्हणजे प्रज्वल आणि त्याच्यासोबत स्ट्रायकर एंडला सिद्धेश माफ करा अभिजित आणि सिद्धेश आहे. प्रज्वल आउट झाला आहे माफ करा. अभिजित आणि सिद्धेश अजूनही दैनात आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रज्वल देखील परतला गोलंदाजी मार्कवरती. जर आपण पाहिलं तर मुजामिल यावेळी मात्र बिहाइंड कॉट बिहाइंडची संधी आणि अजूनही विकेटचं पतन. विकेट आणि विकेट आणि विकेट बॅक टू बॅक दोन गडी बाद अर्थातच टीमला मिळालेला चौथा अदरा सिद्धेशच्या माध्यमातून. सिद्धेश देखील परतलाय अगदी जड पावल्याने संत गतीने मैदानाच्या बाहेर परतत असताना फलंदाज बॅक टू द डगआउट. टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेरीस अजूनही 49 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. परंतु कुठला संघ कुठला खेळाडू मात्र प्रयत्न करेल सांघिक अर्धशतक पूर्ण करण्याचा. परंतु थोडंसं स्पीडअप करा विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज राईट ओव्हर द विकेट स्ट्रायकर एंडला कुणाल
यावेळेस आपण पाहिलं तर अगदी ओव्हर द विकेट चेंडूला ऑप्शिकला फक्त दिशा दिली, हलकस चेंडू आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू जे सांगता होते, चार चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या जमवा आपण पाहिली तर आतापर्यंत 49 या आकड्यावरती. दुसरं निर्धाव शतक आपल्याला पाहायला मिळेल काय मिळेल की काय ते देखील आपल्याला पाहावं लागेल. प्रश्नचिन्ह निर्माण झालं असेल, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर बॅटल बॅटमधनं बाहेर पाठवले, डीपमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करत आहेत, ताळमेळ अतिशय दर्जेदार पाहायला मिळाले. एक सिंगल कम्प्लीट झाली टीमची धावसंख्या आणि सांघिक अर्धशतक अर्थातच 50 देखील गाठली आहे टीम सिनियर ज्युनियरच्या संघाने. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर कॅल्क्युलेट केले तर तब्बल 41 या धावसंख्येवरती मात्र पलटला तो म्हणजे राहुल, आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी भागीदारी देण्यासाठी प्रज्वल देखील होता, तो देखील परतला, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आहे तो म्हणजे अभिजित पाटील आणि त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकर एंडला सिद्धेश. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर मुजम्मिल आपल्याला पाहायला मिळते, मुजम्मिल बाबा स्ट्रायकर एंडला अभिजित पाटील. यावेळेस आपण पाहिलं तर आडव्या बॅटने डीप मध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, पहिली धाव प्रचंड वेगाने, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने कम्प्लीट होईल की काय, परंतु गॅदरिंग थोडीशी चुकली, परंतु पंच आपल्याला इशारा कळवतील म्हणजे अर्थातच पंच तुमचा डिसिजन द्या. येस, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद आहे आणि षटकाची देखील समाप्ती होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 51, येणारी झेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी तब्बल 52 या धावसंख्येचं आवश्यकता असणार आहे. लक्ष असणार आहे ते म्हणजे टीम रायवल्सच्या संघासमोर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2024 दर्जेदार आयोजन. धन्यवाद. विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका सिनियर ज्युनियर टीम, आपण थोडी क्षेत्ररक्षक सजवून घ्या विनंती असेल. तर दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होते, 52 धावसंख्येचा मात्र पाठलाग करण्यासाठी टीम उतरली आहे ती म्हणजे अर्थातच एका बाजूला जर आपण पाहिले तर रायवल्स, दुसऱ्या बाजूला सिनियर ज्युनियर हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळते. अगदी एक्सपिरियन्स खेळाडू आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर यंगस्टर ते देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्कवरती मन्नू, राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस मात्र पहिलाच बॉल स्विंग इन द मिस, अगदी कही पे निघाय कही पे निशाणा ऑप्शिकला चेंडू पिचिंग केला होता, टप्पा पडल्यानंतर हलकसं वळण घेतलं, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. सलामीची जोडी एका बाजूला जावेत, नॉइस टेकर एंडला मुज्जा, मुज्जू आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र चुकी होते आणि त्याचं रूपांतर मात्र एक या धावसंख्येमध्ये, जे टीमचं अकाउंट ओपन झालंय. मुज्जू आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकर एंडला, नॉइस टेकर एंडला जावेत तो देखील आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र उतरले, परंतु आता फायटिंग स्कोरचा मात्र पाठलाग करण्यासाठी काय बॅटिंग होईल ते देखील आपल्याला पाहावं लागेल. तंत्रशुद्ध बॅटिंग परफॉर्मन्स आपण या आधीच्या मॅचमध्ये म्हणजे अर्थातच पहिल्या इनिंगमध्ये पाहिला, तो म्हणजे राहुलच्या माध्यमातून वैयक्तिक 41 धावसंख्येचा मात्र पाठलाग करत असताना लवकर परतला, परंतु नो डाऊट डाव सावरण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे त्या राहुलने, आणि त्याला भागीदारी द्यायचा प्रयत्न प्रज्वलचा देखील राहिला, सिद्धेशचा देखील राहिला आणि अभिजितचा देखील राहिला, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. परंतु यावेळेस मात्र बॅक टू बॅक अजून एक चुकीचं आणि त्या चुकीचं रूपांतर अर्थातच कॅच या ठिकाणी मात्र ड्रॉप झालंय आणि कॅच सुटले आणि अर्थातच मॅच सुटेल की काय, कारण की ज्या ज्या वेळेस क्रिकेटमध्ये कॅच सुटते त्या त्या वेळेस मात्र फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करतो. फलंदाज कडे तेवढी क्षमता देखील असते कारण की एक जीवनदान मिळालेलं असतं. जर आपण पाहिलं तर नक्कीच त्या पद्धतीचे बॅटिंग करण्यासाठी नक्कीच उतरलेले आहेत हे दोन्ही फलंदाज, परंतु आपल्याला वाट ही मात्र पाहावी लागेल. 52 धावसंख्येचं लक्ष हे मोठं देखील नाही आहे, परंतु तिसकाच हार्ड देखील असेल, परंतु यावेळेस षटकार आलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 4 चेंडू 41-8 या आकड्यावरती. 8 धावा आपल्याला पाहायला मिळते. ध्येयाचा पाठलाग करत असताना थोडीशी अडथळी येतील, परंतु त्या अडथळ्यांना देखील तुम्हाला सांगता आलं पाहिजे, गो अहेड पुढे चालत राहा, आम्ही देखील काही कमी नाही आहे, आम्ही देखील ही मॅच मात्र ऑन करून घेऊ शकतो. आणि त्याच मुमेंटला मात्र हा षटकार आलाय, टीमची धावसंख्या 4 चेंडू 41-8 या आकड्यावरती. 52 धावसंख्येचा पाठलाग अगदी सहजरित्या करता करून देणार नाही ते म्हणजे टीम सिनियर ज्युनियर संघ, कारण की प्रत्येक खेळाडू मात्र अगदी अनुभवाने मात्र खेळतात आणि तुमच्या नेतृत्वासाठी वय नाही क्षमता आणि सामर्थ्य पाहिजे आणि ते आहे या संपूर्ण खेळाडूंकडे, परंतु ते खेळाडू कुठला दर्जा कुठला फॉर्म कशा पद्धतीने हाताळली आणि कशा पद्धतीने बॉलिंग करतील ते आपल्याला पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर मन्नू आपल्याला पाहायला मिळते. फील्ड प्लेसमेंट थोडीशी चेंज करत असताना हलवत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते फील्ड प्लेसमेंट थोडीशी हलती, कारण की एक षटकार आलाय, थोडंसं प्रेशर क्रिएट केलंय बॉलर मन्नूवरती, परंतु पुढचे बॉल कसे रिलीज होतील ते आपल्याला पाहावं लागेल. आतापर्यंत 8 धावा आहेत, अजून फायटिंग स्कोर करायचा आहे, अजून फायटिंग स्कोरचा पाठलाग करायचा आहे, परंतु बॅटिंग ही मात्र दमदार होईल, परंतु चांगला कमबॅक, चांगली लाईन, चांगली लेन, दिशा चांगली आणि पिचिंग देखील चांगलं. ऑप्टिकला चेंडू पिचिंग झाला म्हणजे निर्धाव चेंडूचे सांगता होते, अजूनही एक चेंडूचा काही शिल्लक आहे आणि कमबॅक अफरातून काय आपलं ते पाहायला मिळाले ते म्हणजे मन्नूच्या माध्यमातून अगदी शांत ठेवलं. यावेळेस मात्र शॉर्ट डिसमिसल होईल की काय, परंतु अगदी चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न आणि षटकाची देखील समाप्ती होते. एक षटका अखेर टीमची धावसंख्या बिनबाद आतापर्यंत 8 या आकड्यावरती. अजूनही 18 चेंडूचा खेळ आणि जिंकण्यासाठी तब्बल धावसंख्येची गरज असणार आहे ते म्हणजे 44 धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू आणि 44 धावा. गोलंदाजी मार्क वरती आणि आता गोलंदाजी मार्क वरती आलाय तो म्हणजे राहुल. त्याने बॅटिंग करत असताना तब्बल 41 धावसंख्या मात्र लगावल्या, वैयक्तिक फायटिंग स्कोर उभारण्याचा त्याचा भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आता मात्र गोलंदाजी करावी लागेल. मयूर जर आपण पाहिलं ना डावखुऱ्या गोलंदाजीची वेगळी शैली असते, तो दोन्ही बाजूने मात्र एकच ॲक्शनमध्ये वळवू शकतो, परंतु गोलंदाजचं कौतुक करायला कशा पद्धतीने बॉलिंग हाताळेल, कशा पद्धतीने बॉल रिलीज करेल ते आपल्याला पाहावं लागेलच, परंतु बॅटिंग अप्रतिम केली, परंतु आता बॉलिंगची मुभा ही मात्र कर्णधाराने विश्वास दाखवून मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केले, परंतु आता बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर
मुज्जू। यावेळेस आपण पाहिलं तर बॅटल बॅटमधनं बाहेर पाठवले, डीपमध्ये डायरेक्टली प्रोटेक्शन आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला फील्ड करतील आणि एक सिंगल कम्प्लीट होईल। सिंगलने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 9, या आकड्यावरती 9 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात। या स्पर्धेचा एक वेगळा फॉर्मॅट आणि वेगळ्या फॉर्मॅटमध्ये मात्र रंगत असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। अगदी पनवेल विभागामध्ये मात्र हे स्पर्धा रंगते संपूर्ण प्रेक्षकांच्या भेटीला, परंतु यावेळेस मात्र लाईन मिस केले, पंचांचा इशारा येस सॅटिस्फाईड। एक्स्ट्रा धाव, या एक्स्ट्रा देखील तुम्हाला थांबवावे लागतील। जरी पहिल्या इनिंगमध्ये तुमच्याकडून बॅटिंग झाले ना, नो डाऊट, कारण की तुमच्या बॉलिंगवरती जर एक्स्ट्रा आले ना, त्या सामन्याचं चित्र देखील बदलू शकतात, कारण की प्रतिस्पर्धी या संघ इतका ताकदीचा देखील आहे, त्यांच्याकडे बघून आपण पाहू शकता। कारण की रायवल्स संघा जी सलामीची जोडी ज्यावेळेस आले ना मैदानाच्या आतमध्ये, त्यावेळेस शांततेचं क्रिकेट साकारते, तर आपण नक्कीच पाहू शकता। परंतु ही चूक आहे का, येस ही चूक आहे, त्याचं रूपांतर मात्र विकेटमध्ये रनआउटच्या स्वरूपात, अर्थात वाईट आणि विकेटचं पतन आणि व्हाईटचे स्वरूपात एक धाव टीमच्या स्कोरबोर्डमध्ये ॲड होते आणि टीमची धावसंख्या 1 चेंडू 11 आणि गडी बाद झाला आहे तो म्हणजे मुज्जू। बॅक टू द डगआउट, टीम रायवल्सच्या संघाला मिळालेला पहिला हा ड्राम मुज्जूच्या स्वरूपात। हे चूक आहे, कॉलिंग असणं अतिशय महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड अगदी स्ट्रॉंग ठेवायला हवं, कारण की कुठला चेंडू कधी रिलीज होईल, कुठला खेळाडू कुठल्या क्षणी मात्र थोडं कडे करेल ते देखील आपल्याला पाहावं लागतं, त्यामुळे तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड मात्र खूप चांगलं ठेवावं लागतं। ऑन फील्ड तुम्ही जेव्हा बॅटिंग करता, फिल्डिंग करता, परंतु या मुवमेंटला जर आपण पाहिलं तर फलंदाजाचं मात्र नक्कीच चूक झाली, दोन्ही फलंदाजामध्ये ताळमेळ नव्हतं, ताळमेळ नसल्या कारणामुळे मात्र ही रनआउटच्या स्वरूपात मात्र मुज्जूला परतावं लागलं। नो डाऊट हार्ड लक, कारण की लवकर परतलाय आणि न्यू बॅट्समन आलाय तो म्हणजे अहमद। अगदी जर आपण पाहिलं तर नक्कीच अनेक खेळाडू मात्र आपला रंगतदार परफॉर्मन्स दाखवत असताना पाहायला मिळतात। यावेळेस मात्र स्विंग इन अ मिस टप्पा पडल्यानंतर अगदीच अक्रॉस क्रिकेट, व्हेरी बॅड क्रिकेट, अक्रॉस क्रिकेट मात्र खेळायला प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही आहे। तुम्हाला मात्र प्रयत्न करावा लागेल, कारण की ज्या दिशेने बॉल रिलीज होते त्या दिशेने मात्र तुम्हाला बॉलचा फेस, बॅटचा फेस तुम्हाला ओपन करावा लागेल। परंतु या मुवमेंटला जर आपण पाहिलं ना तर जावेदला मात्र शांत ठेवले, कुठलीच संधी दिली जात नाही मोठा फटका खेळण्यासाठी। यावेळेस मात्र फुल टॉस होती, गतीमध्ये परिवर्तन करत असताना आपल्याला पाहायला मिळाला बॉलर राहुल, आपल्याला पाहायला मिळते एक सिंगल कम्प्लीट होईल, टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे आत्तापर्यंत 12 या आकड्यावरती। आणि या दरम्यान जर आपण पाहिलं तर या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी शिवसेना महिला संघटनेतील मात्र सौभाग्यवती हर्षला कुलकर्णी मॅडम, त्यांचं देखील सहर्ष स्वागत, सुस्वागतम मॅडम आपलं, आपण देखील वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलं सहर्ष स्वागत, त्यांचा देखील पाठिंबा, त्यांचं देखील मौल्याचं सहकार्य हे मात्र राहिलं या स्पर्धेला, त्यांचं देखील खूप खूप आभार। यावेळेस लाईन मिस केल्या, पंचांचा इशारा येस इट इज वाईट। एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती, या एक्स्ट्रा तुम्हाला महागड्या ठरतील, कारण की बॅटिंग करणारी टीमकडे देखील क्षमता आहे, कॅपॅसिटी देखील आहे, परंतु वाट ही पाहावी लागेल, कारण की घड्याचे काटे कधी बदलतील आणि क्रिकेटचा खेळ कधी संपेल हे देखील कळणार नाही, कारण की क्रिकेटचा खेळ आत्तापर्यंत जर पाहिलं तर 13 ही धावसंख्या आहे 3 चेंडू अखेरीस, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, कारण की क्रिकेटचा खेळाबद्दल आपण उल्लेख करतो, कधी संपेल, कधी उंचावरती नेऊन जाईल आणि कधी खाली पाडेल ते देखील समजणार नाही, परंतु या मुवमेंटला अजून एक्स्ट्रा धाव, या एक्स्ट्रा देखील थांबाव्या लागतील, कारण की ज्या ज्या वेळेस एक्स्ट्राच पडल्या त्या त्या वेळेस मात्र नक्कीच क्रिकेटचा खेळ हा मात्र बदलला आहे। परंतु वारंवार मात्र लाईन मिस केल्या ती म्हणजे बॉलर राहुलने, बॅटिंग केली 41 धावा लगावल्या वैयक्तिक, परंतु बॉलिंग करताना थोडंसं प्रेशर क्रिएट केलं आहे, परंतु अजूनही एकही मोठा फटका आला नाही, जर मोठा फटका आला तर मोठा धमाका जरूर पाहायला मिळेल, परंतु यावेळेस विकेटचं पतन होत आहे की काय, परंतु नो मॅच लाईनमध्ये चेंडू रिलीज होते आणि क्षेत्ररक्षक फक्त चेंडूला बघत राहिले आणि त्याचं रूपांतर मात्र अर्थातच 4 या धावसंख्येमध्ये फाईनच्या दरम्यान हा येणारा चौकार, टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 18। अजून या शतकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील, 4 चेंडूचा खेळ संपला आहे, टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, जर मोठा फटका आला तर डेफिनेटली अगदी जर 52 धावसंख्येचा पल्ला गाठायचा ना तो पल्ल्याच्या अर्ध्या निम्म्यापेक्षा जास्त धावसंख्या
या मात्र आपल्याला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. परंतु आता दोन चेंडूची वाट पाहावी लागेल. दोन चेंडू वरती मात्र मोठे फटके मारावे लागतीलच, ते म्हणजे बॅट्समन अहमदला, कारण की अहमदकडे देखील क्षमता आहे. हे संपूर्ण खेळाडू मात्र एकमेकांच्या विरोधात खेळत असतात लीगच्या स्वरूपात, परंतु आज मात्र नक्कीच वेगवेगळ्या टीममध्ये मात्र खेळतात. यावेळेस मात्र कही पे निगा एकही पे निशाणा, बॉल चाललाय वन बाउन्स अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अगदी शॉर्ट टर्म पुल स्क्वेअर रेगला करायचा होता, परंतु बॅटची बॉटम एज लागली आणि बॉल आला ऑफसाईड रिझनमध्ये. एक धाव आली, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात होते. टीमची धावसंख्या जाऊन पोचले ती म्हणजे 19 आकड्यावरती. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर जावेद जो सलामीला आला आहे आणि त्यानंतर त्याच्यासोबत सलामीला आला होता तो म्हणजे मुज्जू, तो देखील परतला, परंतु आता डाव सावरावा लागेल तो म्हणजे अहमद आणि जावेदला. यावेळेस आपण पाहिलं तर फाईन खेळलाय, कुठलंच प्रोटेक्शन नाही आहे, बॉल निघून चाललाय अगदी वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जावेदच्या बॅट पद्धत दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती आलाय हा मोठा धमाका चौका. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 2 अखेरीस 23-23 या आकड्यावरती. तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती सौभाग्यवती अर्चला ताई कुलकर्णी, अर्चना कुलकर्णी मॅडमचा या ठिकाणी यथोचित सत्कार केला जाते. ते देखील वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे खूप खूप आभार. मान्यवरांचं शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती सकाळच्या जत्रापासून आपल्याला पाहायला मिळालं. तर आजच्या दुपारच्या जत्रामध्ये अर्चना मॅडम देखील उपस्थित राहिले, त्यांचे देखील खूप खूप आभार असतील. या स्पर्धेमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2024 टीमची धावसंख्या 12 चेंडू अखेरीस आपल्याला पाहायला मिळते 23-23 या आकड्यावरती. विनंती असेल थोडस स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. विनंती असेल, अगदी कळकळीची विनंती आहे, त्यामुळे आमच्या विनंतीस तुम्ही थोडंसं मान द्या आणि थोडंसं स्पीडअप क्रिकेट खेळा. यावेळेस मात्र स्विंग इन द मिस, टप्पा पडल्यानंतर ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू अगदी फलंदाजाला देखील चकित केलंय. कुठलाच फटका मात्र खेळून देण्यात नाही असं म्हणलं जातं ना. तर नक्कीच मयूर शांततेच्या काळात जर तुम्ही जास्त काम गाळलात तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं, परंतु शांततेचं वातावरण तडपत्या उन्हामध्ये मात्र बॅटिंग करत असताना यावेळेस मात्र अहमदने मात्र लगावलेला मोठा फटका, परंतु एलिव्हेशन थोडेसे कमी पडल्याने विकेटचं पतन टीम रायव्हल्सच्या संघाला मिळालेला दुसरा आदरा अहमदच्या स्वरूपात. फलंदाज बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समॅन एंटर झाला नईम आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 23-23 या आकड्यावरती. स्ट्रायकर एंडला नईम आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी यष्टीरक्षकाला देखील बीट करून अगदी वेगाने आउटफील्डच्या बाहेर चेंडू रिलीज होते, चौकार आला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 27-27 या आकड्यावरती. अजून या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी तब्बल जर आपण पाहिलं तर जवळजवळ 25 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. येणारे चेंडू असतील 9 आणि जिंकण्यासाठी 25 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. बॅटिंग ही करावी लागेल, फायटिंग करावा लागेल प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात. मात्र हल्लाबोल हा मात्र चलावा लागेल, चढवाचण्याचा प्रयत्न हा मात्र कोणाचा असेल ते आपल्याला पाहावं लागेल. परंतु यावेळेस कुठलंच प्रोटेक्शन नाही आहे, डाऊन द ग्राउंड अगदी बॉल जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. नय्यमच्या बॅटमध्ये येतोय एक मोठा प्रहार, अर्थातच चौकार चौकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 31-31 या आकड्यावरती. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. अजून चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळते की काय ते आपल्याला पाहावं लागेल. प्रश्नचिन्ह निर्माण हे झालं होतं की रायव्हल्सच्या डगआउटमध्ये की इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करू शकतो का आपण, परंतु तो करून दाखवण्याचा प्रयत्न राहिला आहे.
कारण की आतापर्यंत 31 धावा आल्यात. जस जसा चेंडू पडेल तस तसा मात्र धावसंख्येचा आलेख देखील बदलेल, परंतु क्षेत्ररक्षकाला देखील प्रयत्न करावा लागेल आणि गोलंदाजाला देखील अगदी आपलं अस्त्र हे मात्र वापरावं लागेलच. परंतु कुठला गोलंदाज अगदी थांबवेल ते आपल्याला पाहावं लागेल. टीमची धावसंख्या 5 चेंडू अखेरीस 32 या आकड्यावरती, म्हणजे अजूनही येणारे चेंडू असतील 8 आणि जिंकण्यासाठी तब्बल धावसंख्येची गरज असणार आहे ती म्हणजे 20. यावेळेस आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होते आणि षटकाची देखील समाप्ती होते. 18 चेंडूंसाठी संपलाय. टीमची धावसंख्या 32 या आकड्यावरती आणि आता येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी तब्बल 20 या धावसंख्येच्या आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 20 धावा. तर याआधीच्या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरलाय त्या संघाने त्वरित तयार राहायचं आहे, कारण की या संघामध्ये जो कुठला संघ जिंकतोय तो तुमच्यासोबत मात्र नक्कीच खेळ साकारेल. त्यामुळे आपण कर्णधाराने विनंती असेल आपण त्वरित तयार राहायचं आहे. आणि आता गोलंदाजी मार्क वरती आलाय तो म्हणजे शरद. स्ट्रायकर एंडला नईम आपल्याला पाहायला मिळते, ज्याने मात्र प्रयत्न करत एक चौकार आला. त्यानंतर मात्र आता फायटिंग करायचे. 6 चेंडू आणि 20 धावा. गोलंदाजी मार्क वरती मोस्ट एक्सपिरियन्स मॅन, अर्थातच अनुभवाला मात्र वापरले गोलंदाजी मार्क वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र प्लॉट मध्ये पाठवते की काय? येस, बॉल निघून चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन नईमच्या बॅटपर्यंत अगदी आलाय हा लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक मोठा धमाका, 6 धावा अर्थात षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 38 38 या आकड्यावरती. यावेळेस आता फुल टॉस होती, त्याला ट्रोल करत असताना बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार, अर्थात बॉल चाललाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक षटकार आले आणि षटकार मी मगाशीच म्हटलं, शांततेच्या काळात तर तुम्ही जास्त काम गाळला तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं. अगदी जर विचार केला तर संयमाचं क्रिकेट खेळत असताना शेवटच्या क्षणापर्यंत मात्र अगदी सामना मात्र रंगवला आणि आता करायचे ते म्हणजे 4 चेंडू आणि 8 धावा. संयम आणि संयम, जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि तेच संयमाचं क्रिकेट मात्र साकारत असताना जावेद एकदा नॉन स्ट्रायकर एंडला मात्र डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यासोबत साथ देण्यासाठी मात्र आलाय तो म्हणजे नईम. त्याने मात्र 2 षटकार ठोकले आणि म्हणजे अर्थातच टीमच्या धावफलकात बदल केली. आतापर्यंत 24 धावा आणि यावेळेस अजून 6 धावा त्याच्यात ॲड केल्या तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील की काय. परंतु विकेटचं पतन आणि विकेट 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 आणि ज्या विकेटची गरज, अर्थात जो सेट झालेला आणि त्याला परत पाठवलाय थेट डगआउटच्या दिशेने, अर्थातच रायवल संघाला मिळालेला तिसरा अदरा नईमच्या स्वरूपात. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. तर विनंती असेल लाईनमॅन सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स इथे जे काही बाईक्स कार्स पार्किंग केल्यात त्यामुळे थोडासा रस्ता जाम आहे, तर आपण थोडंसं रस्ता मात्र हटवायचा. आदिल आपणास विनंती करेल. रायवल्स टीम तुमच्या गाड्या तिकडे पार्किंग असेल तर थोड्याशा गाड्या साईडला गाड्या विनंती असेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 44 अजूनही 3 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 3 चेंडू आणि 8 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. बॅटिंग करण्यासाठी न्यू बॅट्समन एंटर झाले आणि त्याने मात्र आल्या स्वॅगचे करेमगे सबका स्वागत. मी आलं, मी पाहिलं आणि मी करून देखील दाखवलं आणि करून दाखवले ते म्हणजे बॅट्समन आदिलने षटकार ठोकलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे आतापर्यंत 50 आणि आता करायचे आहेत 2 चेंडू आणि 2 धावा. चेंडूची पूर्तता करा विनंती असेल अगदी क्रुशियल मोमेंटची. मॅच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जर मॅच आवडली असेल तर. 2 चेंडू
आणि दोन ह्या धावसंख्येची मात्र आवश्यकता आहे. आणि सामना कसा रंगावा आणि कशा पद्धतीने रंगवावा हे मात्र चांगलं ठाऊक आहे. ते म्हणजे रायवल्स या संघाला, ज्याने मात्र होत्याचं नव्हतं करून दाखवलं आणि होत्याचं नव्हतं करून दाखवत असताना मात्र तीन मोठमोठे षटकार आले. म्हणजे नईमने मात्र करून दाखवलं आणि त्याच्यासोबत नईम परतल्यानंतर मात्र बॅटिंग करण्यासाठी आला तो म्हणजे आदिल. अगदी जर आपण पाहिलं तर आल्या आल्या अगदी स्वागत देखील केले ते म्हणजे षटकाराने. अगदी फाईनला येणारा हा षटकार टीमच्या धावसंख्येत बदल करून जातोय. टीमची धावसंख्या 50 धावा, दोन चेंडू आणि दोन धावा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गोलंदाजासाठी. दोन चेंडू आणि दोन धावा. यावेळेस फुल टॉस, फटका फसला. एक जेल खाली क्षेत्ररक्षक येतोय की काय, परंतु बॅकअप बॅकअप बॅकअप. परंतु त्या मुमेंटला शेवटच्या क्षणी मात्र दोन धावा अगदी सहजरित्या कम्प्लीट होत्यात. हार्ड लक टीम सिनियर ज्युनियर या स्पर्धेमध्ये तुम्ही दाखल झालात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि या स्पर्धेमधून तुम्हाला खूप लवकर परतावं लागतंय. हार्ड लक राहुल, तुझ्या बॅट तुझ्या धावा मात्र थोड्याशा कुठेतरी कमी पडल्या. तुम्हाला खूप खूप सारे